आकाशवाणी नागपूर, आभरणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसंच प्रोत्साहन देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या आठवड्यात देशातील 70 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत 150 पट वाढ दिसून आली असं सांगून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली. गेले वर्षभर राबवलेली चाचणी, शोध आणि उपचार ही त्रिसूत्री आत्ता देखील काटेकोरपणे राबवण्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. राज्य सरकारच्या अखत्यारीतील हाफकिन संस्थेत कोरोनावरील लस तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली तर 2-2.5 महिन्यात लसीच्या पॅकिंगचं काम सुरू होऊ शकतं तर वर्षभरात उत्पादन सुरू करता येईल अशी माहिती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप राठोड यांनी दिली. राज्यात काल सुमारे 3.5 लाख लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं. याबरोबरच राज्यातील लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या 36,39,989 इतकी झाली आहे. दरम्यान नागपुरात काल 19,085 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यासह विभागात कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनसह आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी प्राधान्यानं बेड उपलब्ध होईल या दृष्टीनं नियोजन करण्यात यावं असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी आज दिले. टाळेबंदीच्या कालच्या 3रे दिवशी उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनं नवा उच्चांक गाठला. काल नागपूर जिल्ह्यात 3,370 कोरोनाबाधित आढळून आले तर 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात 21 मार्च टाळेबंदी असून कालपासून शहरात किराणा, भाजीपाला आणि इतर साहित्याची विक्री दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनाही दुपारी 1 नंतर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तुम्ही मात्र ठरलेल्या वेळी लस घ्या आणि नियमित हात धुणे, मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करायला विसरू नका.